नमस्कार श्रोत्यांनो, आपल्या सर्वांचं भगवान राहितकर सर या युट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे. समाजातील नवदुर्गा या टायटल खाली आपण समाजातील कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखती घेतो आहे. आज आपण त्यांची मुलाखत घेतो, त्यांचा परिचय करून देणं महत्वाचं आहे. त्यांचा परिचय असा आहे, डॉक्टर सुरेखा प्रमोदजी जाधव की ज्या मेहकरमध्ये त्यांची प्रॅक्टिस करतात आणि स्किन स्पेशालिस्ट आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करतोय. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम, मला हे सांगा की तुम्ही अगदी ग्रामीण भागामधल्या आहात, तर ग्रामीण भागामधले असताना सुद्धा एमबीबीएसचा विचार त्यावेळेला तुमच्या मनामध्ये आला कसा किंवा कुटुंबाच्या मनामध्ये कसा आला? आम्ही लहानपणापासून समजा ग्रामीण भागातच आलेलो आहे. वडील पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते, तर त्यांच्या ग्रामीण भागामध्ये जास्त बदली राहायची. तर तसं मुळात आम्ही हुशारच होतो आणि आई वडिलांचा तर सपोर्ट असतोच प्रत्येक गोष्टीच्या मागे. आणि टीचर्सही सांगायचे त्यांना की नाही, मुलीला शिकवा, तिला मागे ओढू नका. आणि मग ती जिद्द ठेवून आम्ही ती पूर्ण केली. मला सांगा की तुम्ही तुमच्या त्या खेड्यामधल्या पहिल्या विद्यार्थिनी आहात की ज्यांनी एमबीबीएस केलं, की अगोदर कोणी होते एमबीबीएस? नाही, अगोदर बीएमएस पर्यंत गेल्यात मुली बऱ्याच, पण एमबीबीएस नाही झाल्या कोणी. त्या काळची मी पहिलीच एमबीबीएस स्टुडंट होते. अच्छा, मला सांगा मॅडम की तुम्ही एमबीबीएस केल्यानंतर स्पेशली स्किन्स कडे कशा वळल्या, त्यामागचं कारण काय? तसं पाहिलं तर मुलींसाठी स्किन ही ब्रँच कूल ब्रँच म्हणून मांडल्या जाते की जास्त धावपळ नाही, इमर्जन्सीज नाही, त्याच्यामुळे मुलींचा कल जनरली स्किन कडे राहतो. आणि त्या काळचं डिसिजन हे आता चांगलंच आहे असं मला वाटतं. अच्छा, आता जनरली आपण जेव्हा महिलांचा विचार करतो तेव्हा महिलांनी प्राथमिक स्वरूपामध्ये स्किनची काळजी कशा पद्धतीने घ्यावी? तसं तर ज्या महिला असतात स्किन हा त्यांच्यासाठी नगण्य पार्ट आहे बॉडीचा, पण सगळ्यात लार्जेस्ट पार्ट ऑफ अवर बॉडी इज स्किन. तर त्याची तुम्ही काळजी घेतलीच पाहिजे, त्याला काही जास्त लागत नाही. तुमचं न्यूट्रिशन, तुमचं डाएट, पाणी वगैरे ह्या गोष्टी मेंटेन केल्या आणि वर एक मॉइश्चरायझर वगैरे लावलं किंवा सनस्क्रीन लावलं तरी सफिशियंट आहे. त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या स्किनची काळजी घेऊ शकता. असं म्हटलं जातं की स्त्रियांचं सौंदर्य स्त्रियांच्या केसावर अवलंबून असते, तेव्हा केसाच्या संदर्भातली तुम्ही ट्रीटमेंट करताय, पण प्राथमिक स्वरूपामध्ये ग्रामीण भागातील महिलांना जर सांगायचं झालं तर त्यांनी केसाची काळजी कशा पद्धतीने घ्यावी? केस हे जे आहेत हे रोज तर विंचरलेच पाहिजे आणि आठवड्यातून दोनदा त्यांना शॅम्पू केलंच पाहिजे. आणि असं म्हणतात की फाटे फुटले की केस कट करावे लागतील, केसांना वाढणार नाही केस, पण हे चुकीचं आहे. जर तुम्ही त्यांना न्यूट्रिशन पुरवलं तर ते केस लांबही होतात आणि छानही दिसतात. अच्छा, आता तुम्ही अनेक दिवसापासून प्रॅक्टिस करताय, तुमच्या प्रॅक्टिस मधला एखादा अविस्मरणीय अनुभव आमच्या श्रोत्यांसोबत शेअर करा. एक 22 वर्षाचा तरुण मुलगा होता, त्याला त्याचे केस गळत होते. तसा तो म्हणजे कॉलेज गोइंग स्टुडंट होता. तर तो एकदा आला, मॅडम माझे खूप केस गळतात, मी काय करू? मी एकदम फ्रस्ट्रेट झालो, माझा तर टक्कल पडेल, माझ्याशी कोणी लग्नही करणार नाही असं त्याला टेन्शन होतं. म्हटलं तू पहिले रिलॅक्स हो, काहीच करू नको, आणि फर्स्ट म्हणजे एक स्ट्रेस फ्री राहायचं, तुमचं जेवण, तुमचं झोप हे व्यवस्थित घ्यायचं, बाकी न्यूट्रिशन म्हणा किंवा जी आमची लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे ती सांगितलीच. तर त्याला म्हटलं की तू कमीत कमी 6 महिने ट्रीटमेंट घे, त्याच्यानंतर तुला रिझल्ट दिसेलच. तर त्याने रेग्युलरली ते फॉलोही केलं, घेतलंही, आणि आफ्टर 6 मंथ ही वॉज व्हेरी हॅपी. अच्छा, तो एक अविस्मरणीय क्षण आहे. प्रॅक्टिस असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये वर्क करत असताना आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असलेल्या घटकांशी सुद्धा आपला संपर्क येत असतो, तर अशा दुर्बळ जे घटक तुमच्याकडे आर्थिक दृष्टीने दुर्बळ असले तर त्यांच्या संदर्भात ट्रीटमेंट कशा पद्धतीने तुम्ही करता, त्यामध्ये सामाजिक कार्य कसं घडतं तुमच्याकडलं? आता लोक म्हणतात डॉक्टर खूप पैसे कमवतात, असं काहीच नाहीये. आपल्याकडे म्हणजे स्पेशली माझ्याकडे जे पेशंट येतात, गरीबही जरी असले तरी फी जरी त्याची कपॅसिटी नसली तर तो वापस जात नाही माझ्याकडनं कधी. तर त्याला कमीत कमी किंवा फ्री मध्येही मी उपचार देते आणि मेडिसिन मध्येही त्यांना कन्सेशन द्यायलाच लावते, त्याच्यामुळे त्यांची ट्रीटमेंटही होते आणि ते आपल्याला इमोशनली अटॅचही होतात. म्हणजे प्रॅक्टिस सोबत एक समाज सेवा सुद्धा या माध्यमातून घडते. समोरचा एक महत्वाचा प्रश्न मॅडम असा आहे की एक स्त्री म्हणून आणि प्रॅक्टिस म्हणून डॉक्टर म्हणून दोन्हीचं कॉम्बिनेशन तुम्ही कशा पद्धतीने करताय? आता स्त्री म्हटले की तिला घर आलंच, तर घराला प्राधान्य तिला देणंच आहे. तर मला तरी असं नाही म्हणायचं की तुम्ही डायरेक्ट प्रोफेशनच करा, मुलांकडे दुर्लक्ष करा. माझं फर्स्ट प्रायोरिटी फॅमिलीच आहे आणि सगळ्यांची ती असावीच, कारण की ती केल्याने तुम्हाला सपोर्टही मिळतो, आनंदही मिळतो, आणि तुम्ही इकडे तुमचा जो जॉब म्हणा, बिझनेस म्हणा किंवा कुठलंही क्षेत्र म्हणा, त्यामध्ये तुम्ही दुपटीने काम करता.
त्याच्यामुळे तुम्ही असं हौस म्हणजे मी काम करते मी थकते असं काही मानू नका, तुम्ही मला डबल ऊर्जा मिळते त्यामध्ये. अच्छा, या दोन्हीचं नियोजनबद्ध तुम्ही असे कॉम्बिनेशन करताय. अच्छा मॅडम, माझा समोरचा आणि एक महत्वाचा प्रश्न असा आहे की डॉक्टर्स म्हटल्यानंतर खूप बिझी शेड्यूल असतं असं आमच्या सर्व लोकांना वाटतं. या बिझी शेड्यूल मधनं एक रिलॅक्स होण्याच्या दृष्टीनं तुम्ही एखादा छंद वगैरे जोपासता का, आणि तो छंद कोणता आहे, वाचनाचा असेल, कुठला कुठला छंद समजा? डॉक्टरांचं तसं वाचनच चांगलं म्हणजे एक छंद आहे, तसं मला म्युझिक ऐकायलाही आवडतं. अच्छा, तर वेळ भेटला तर मी ते जुने गाणे आपले नाईन्टीजचे ऐकत असते. अच्छा, आणि वाचनही करत असते? वाचनही सोबत सोबत करते. अच्छा, माझा शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न असा की आपल्या संपूर्ण समाजातील नवदुर्गा येतात त्यांना एक महत्वाचा मेसेज जर द्यायचा झाला स्किनच्या संदर्भात असेल किंवा कुटुंब आणि एखादं आपलं प्रॅक्टिस असेल सांभाळायचं असेल तर त्या दृष्टीने कुठला संदेश द्या त्यांना? आता आपल्या महाराष्ट्राला जिजाबाई म्हणा किंवा सावित्रीबाई फुले यांचा वारसा लाभलेलाच आहे, तर प्रत्येक स्त्रीने त्यांना आदर्श समोर त्यांचा आदर्श समोर ठेवलाच पाहिजे की त्यांनी एवढे कष्ट घेऊन स्त्रियांना पुढे आणलं तर आपणही कुठे मागे पडायला नको. तर सगळ्यांनी काहीतरी शिक्षण घेतलंच पाहिजे. ठीक आहे, तुम्ही जॉब करत असाल नसाल तो नंतरचा प्रश्न आहे, पण आपण इंडिपेंडंट असलंच पाहिजे. तर हा माझा महत्वाचा मेसेज. मित्रांनो, या ठिकाणी आदरणीय मॅडमनी त्यांचा वेळ दिला आणि आपल्याला एक मेसेज दिला सर्वात महत्वाचा की आपण जे काही करतो ते करत असताना त्या पलीकडे आपण जाऊन काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे कुटुंब आणि कुटुंब असं न करता कुटुंबातून थोडं बाहेर पडून समाज कार्य कसं करता येईल आणि सर्वात महत्वाचं स्वतःसाठी कसं जगता येईल असा एक प्रयत्न सर्वांनी करावा, सर्व महिलांनी करावा असा एक छानसा मेसेज मॅडमनी या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दिलेला आहे. मॅडमनी त्यांचा अमूल्य वेळ आपल्या भगवान राईटकर सर या युट्यूब चॅनलसाठी दिल्यामुळं मॅडमचे खूप खूप या ठिकाणी धन्यवाद मानतो. नमस्कार मॅडम.